मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुलांना आज खूप भूक लागली आणि म्हटलं चला आज काहीतरी नाश्ता बनवायचा. तर नाश्ता कसला बनवायचा तर म्हटलं चला झटके पण अशी सोप्या पद्धतीने आज आपण रेसिपी पण टाकूया आणि नाश्तासुद्धा आपला रेडी होईल. त्यासाठी मी खास आज पोह्यापासून तुम्हाला नाश्ता कसा बनवायचा तो टाकणार आहे. चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आज नाश्त्यासाठी जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. मी जवळजवळ हे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, छोटी वाटी म्हटली तरी चालेल. आणि त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, बारीक आपण कट करून घेतलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट घेतली आहे 1/2 चमचा, तेल 1 टेबलस्पून घेतलेलं आहे, मीठ चवीनुसार. आणि आता आपण भाज्या घेतलेल्या आहेत, त्यातलं मी गाजर घेतलेलं आहे, थोडंसं असं गाजर घेतलं आणि ते खिचून घेतलेलं आहे. 1/2 टोमॅटो घेतलं आहे, ते बारीक असं कापून घेतलेलं आहे. आणि 1/2 कांदा घेतला आहे, तोसुद्धा आपण बारीक असा कापून घेतला आहे. आणि 1 मिरची घेऊन बारीक अशी कापून घेतली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन कुठल्या भाज्या जर काही ॲड करायच्या तर तुम्ही करू शकता. तर सर्वप्रथम मी 1 बाऊल घेतलेला आहे, ह्यामध्ये आपण पोहे घालूया. आणि ते पोहे आहेत आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तो काढून टाकायचा आहे. आणि असे चोळून घ्यायचे, म्हणजे ज्यामध्ये कधी ती पावडर वगैरे काही असेल तर ती निघून जाईल. हे पोहे आहेत ना, मी 3 पाणी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आणि त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं, अगदी बघू शकता तुम्ही, थोडंसं ह्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे. आणि 1-5 मिनिटासाठी हे पण झाकून बाजूला ठेवून देऊया. 5 मिनटं झाली आहेत आणि पोहे देखील खूप सॉफ्ट असे झालेले आहेत, बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता हे ना पोह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पोहे आहेत थोडेसे मिक्स करून घेऊया, जेणेकरून पाण्यामध्ये आणखीन आपण थोडंसं मळून घेतलं ना का सॉफ्ट होतात. त्याकरता आपण थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला व्यवस्थित असं सॉफ्ट करून घ्यायचे आहेत पोहे. अशा पद्धतीने जसं आपण पीठ कसं मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला असं थोडंसं मळून घ्यायचं आहे, कारण पोह्यांना ना पाणी जास्त लागतं, पोहे पाणी एकदम शोषून घेतं. त्यामुळे तुम्हाला जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं पाणी वापरून हे थोडंसं मळून घ्या. आता बऱ्यापैकी मी हे सर्व मळून घेतलेलं आहे, बघा अशा पद्धतीने. आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या घालूया. टॅमेटो, गाजर, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्या भाज्या घालू शकता. कांदा आणि मिरची, मिरचीसुद्धा तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे चव खूप छान येते. आवश्यकतेनुसार आपण मीठ घालायचं आहे, थोडंसं तेल, कोथिंबीर भरपूर घालायची, 2 चमचे आपण बेसन घेतलं होतं ते घालूया, तांदळाचं पीठ. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे, इथे आपल्याला कुठलेही मसाले वगैरे वापरायचे नाही आहेत. जेवढं आपण साहित्य घातलं तेवढं संपूर्ण ह्या पोह्यांमध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी घेऊन ह्यामध्ये पुन्हा मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, कारण पोह्यांना कसं पाणी थोडं जास्तच लागतं. थोडंसं दाबून असं आपल्याला सगळं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व एकजीव झालं पाहिजे. आता जवळजवळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जसं तुम्हाला पाणी लागेल ना तसं तुम्ही पाणी घालायचं आहे, थोडंफार पाणी घालत राहायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम आपल्याला खूप पातळ आपल्याला बनवायचं नाही आहे की एकदम जाडसुद्धा बनवायचं नाही आहे. त्यामुळे जसं आपल्याला आवश्यकता लागेल त्याप्रमाणेच आपल्याला हळूहळू मी थोडं थोडं टाकून आपल्याला पाणी घालायचं आहे. बघा आता अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. हा नाश्ता ना चवीला खूप छान लागतो, एकदम टेस्टी असा नाश्ता बनतो आणि लहान मुलांना अगदी आवडीने खातील, म्हणजे ह्यामध्ये जास्त तिखट वगैरे काही नसतं. एवढा आता हे सर्व मिश्रण आहे ना हे सर्व रेडी झाले. आता ह्याच्यामध्ये अगर तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटलं तर तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये थोडंसं घालू शकता, पण माझं प्रमाण हे परफेक्ट झालं, त्यामुळे मी ह्यामध्ये काही मीठ वगैरे घालणार नाही. आता आपण पॅनमध्ये हे छोट्या छोट्या अशा वड्या थापून घेऊया. आता मी एक पॅन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे, आपण थोडं पसरून घेऊया. आता हे वड्या थापायला ना जास्त काही तेल वगैरे लागत नाही. आता आपण ह्याला पॅनकेकसुद्धा म्हणू शकतो किंवा वड्यासुद्धा म्हणू शकतो किंवा आपण उत्तप्पा म्हणतो, म्हणजे छोटे छोटे जसे मोठे उत्तप्पे बनवले जाते आपण त्या पद्धतीने पण छोटे छोटे असे उत्तप्प्यासारखे बनवूया. म्हणजे आता हाताने नाही, थोडंसं असं मिश्रण घेऊन हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं, म्हणजे लहान लहान अशा वड्या आहेत ह्या अशा थापून घ्यायचे अशा पद्धतीने.
थोडासा वाटला तर पाण्याचा हात सुद्धा तुम्ही लावू शकता. जसं तुम्हाला साईज छोटी मोठी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही थापू शकता. आणि जेवढे पॅन मध्ये राहतील तेवढे तुम्ही असे थापून घ्यायचे. आता एक हात दोन मिनिटं हे व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचं आहे. एक दोन मिनिटानंतर आपण थोडस बाजूने तेल घालायचं अशा पद्धतीने. दोन मिनिटं व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण आता पलटी करून घेऊया. पलटी लगेच होतात, काही जास्त चिकटत वगैरे नाही, कारण आपण ह्याला तेल वापरलेलं असतं अशा पद्धतीने. आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. आता मी सर्व पलटी करून घेतले. आता पुन्हा आपण 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. पलटी करून घेतले, आता आपण व्यवस्थित शिजवून घेतले. आता पुन्हा आपण पलटी घेऊन बघायचंय, जेणेकरून असं थोडंसं असं लालसर करेलपर्यंत आपल्याला व्यवस्थित खरपूस असं आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून कुठेही कच्चे राहता कामा नये. तुम्हाला असं काही वाटलं की असं कोरडं आहे आणि जर का तेल वगैरे सोडायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पुन्हा तेल सोडू शकता. सर्व वड्या आहेत ना ह्या रेडी झाल्यात, काढून घेते आणि दुसऱ्या आपण वड्या थापून घेऊया. नाश्ता आणि पोह्याचा खूप सुंदर झालाय, एकदम टेस्टी झालाय. तुमच्या नक्कीच मुलांना आवडेल, कारण माझ्या मुलांना देखील आवडलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार. आणि हे आपण वड्या आहेत ना ह्या तुम्ही टॅमॅटो सॉस बरोबर किंवा आणखीन कसली चटणी असेल किंवा शेजवान असेल किंवा मेवणीच असेल ह्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात. आणि मुलांना हे आवडीने खातील आणि एकाऐवजी दोन काय दोनऐवजी तीन सुद्धा खाऊ शकतात, इतके सुंदर झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी खास तुम्हाला पहिल्यापासून नाश्ता कसा बनवायचा ते दाखवायचा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, चॅनल जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेलबटणे देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि त्याला नाश्त्याची रेसिपीसुद्धा बघायला मिळेल. धन्यवाद. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. आजची सर्व टीप म्हटली तर ह्यामध्ये जे आपण पाण्याचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करू शकता. धन्यवाद.